आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुणे शहरामध्ये पावसाचं आगमन. शहराच्या मध्यभागासह शिवाजीनगर, सिंहगड रोड आणि कात्रजमध्ये देखील जोरदार पाऊस. पुण्याच्या चंदननगर परिसरामध्ये देखील पावसाची जोरदार हजेरी. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, वाहतुकीवर मात्र मोठा परिणाम. पुण्यातील लुल्लानगर भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. सखल भागामध्ये देखील पाणी साचलं. पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. हडपसरकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं. जोरदार पावसामध्ये पुण्याच्या लुल्लानगर भागामध्ये वाहतूक कोंडी. मोठ्या प्रमाणात साठलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना कसरत करत वाहनं काढण्याची वेळ. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. 2 दिवसांच्या उघडीपीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाला सुरुवात. शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलं. बीडच्या माजलगाव शहर परिसरात देखील मुसळधार पावसाची हजेरी. 2 महिन्यांपासून पावसानं उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अमरावती जिल्ह्यातील वरुड शहराला पावसानं झोडपलं. सुडामल नदीला काही काळासाठी पूर. शहराच्या अनेक नव्या वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरलं.